देशातील 10 क्रिकेट स्टेडियम मध्ये आता सोलापूरचं पार्क स्टेडियम। सोलापूर शहरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या वतीनं पार्क क्रिकेट मैदान तथा इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचा कायापालट करण्यात आलाय। या ठिकाणच्या सोयी सुविधा पाहता हे क्रिकेटचं मैदान आता देशातील 10 स्टेडियम मध्ये आलं आहे। त्यामुळे आता क्रिकेट शौकीनांना या ठिकाणी लवकरच रणजी सामना देखील पाहता येणार आहे। क्रिकेटच्या मैदानात 11 मेन पिचेस करण्यात आली आहेत तर 6 प्रॅक्टिस पिचेसचा समावेश आहे। 2 कॉन्क्रीट पिचेस देखील या ठिकाणी बनवण्यात आले आहेत। 144 डायमीटर क्षेत्राचं हे ग्राउंड आहे तर 72 मीटर लांबीची बाउंड्री आहे। मैदानामध्ये अमेरिकन बर्मुडा जातीचं गवत लावलंय। इंटरनॅशनल पद्धतीचे स्प्रिंकलर, अंतर्गत ड्रेनेज सिस्टीम, यामुळे पाऊस पडला तरी अवघ्या 45 मिनिटांमध्ये इथल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होईल आणि लगेच मॅच देखील सुरू करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे। या मैदानामध्ये प्लेयर रूम, मीडिया रूम, अंपायर रूम, VIP लॉन्च, थर्ड अंपायर रूम, लिफ्ट आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत। 25,000 प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था या मैदानात केली आहे। यामुळे सोलापूरची उंची नक्कीच वाढली असून या मैदानामुळे सोलापूरच्या सौंदर्यात देखील भर पडली आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूर शहरातले इंदिरा गांधी स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवले गेलेले आहे। ह्या बनवण्यामागे स्मार्ट सिटीचे डेंगळे पाटील, महानगरपालिका आणि क्रिकेट असोसिएशन या तिघांच्या प्रयत्नाने हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे झालेले आहे। स्टेडियममधील बैठक व्यवस्था, स्टेडियमचे पॅव्हेलियन आणि ड्रेसिंग रूम, ग्राउंडमध्ये पाणी देण्याचे स्प्रिंकलर, ड्रेनेज सिस्टीम आणि 11 विकेट, त्याचबरोबर 10 विकेट हे एकदम म्हणजे ए ग्रेड लेवलचे झालेले आहेत। आणि या ग्राउंडला गेल्या 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी रियाज बागवानवर त्यांचा चमू इथं येऊन गेलेला आहे आणि त्यांनी शब्द देऊन गेले आणि येईल त्या वर्षात BCCIचं शेड्यूल जर डिक्लेअर झालं तर सोलापूरमध्ये पहिली रणजी मॅच देण्याचं त्यांनी आम्हाला मान्य केलेलं आहे। सोलापुरात तर भौगोलिक म्हणजे पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे इथे होणारे कॅम्प आणि इतर महिला मॅचेस वगैरे सोलापूरमध्ये घेण्याचे त्यांनी बोलून दाखवले आणि ह्या सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार प्रयत्न करत आहेत आणि यामध्ये बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा की सोलापूरमध्ये IPL व्हायला पाहिजे। IPLचं मॅच संघ देणं हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्याकडं नसून ते BCCI लेवलचं आहे। त्यासाठी माननीय रणजितसिंह मोहिते पाटील BCCIशी सतत संपर्कात आहेत आणि लवकरात लवकर आपल्या इथं IPL आणि इतर सामनेसुद्धा ए ग्रेडचे होतील। इतर बाहेरच्या स्टेडियममध्ये फक्त एकच आहे की बसण्याची कॅपॅसिटी बाहेरच्या स्टेडियममध्ये जास्त आहे आणि आपलं स्टेडियम देशामध्ये 10 स्टेडियममधलं एक गणलं जातं, त्याला कारण म्हणजे आपली ड्रेनेज सिस्टीम।
सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी सोलापूर यांच्या संयुक्त उद्यमाने सोलापुरात नव्याने हा इंदिरा गांधी स्टेडियम नव्याने करण्यात आलेला आहे। सदर स्टेडियममध्ये पूर्वी फक्त स्टेडियम होता, त्या ठिकाणी हिरवळ थोडीसुद्धा नव्हती। जे आपण क्रिकेट खेळणार आहे ते तंत्रशुद्ध पद्धतीने या ठिकाणी 11 विकेट तयार करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर सराव करण्यासाठी 10 विकेट आहेत, त्यामध्ये 2 टर्फ विकेट आहेत आणि बाकीचे सिंथेटिक विकेटसुद्धा आहेत। एका क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांना या ठिकाणी स्पर्धेत सहभाग झाल्यानंतर वेगवेगळे त्यांना असं बसण्यासाठी दोन्ही वेगवेगळे हॉल करण्यात आलेले आहे आणि जे खेळाडू आले आहेत खेळाडूंना वॉर्मअप करण्यासाठी जिम साहित्य तसेच त्यांना मसाज रूम आणि कॉम्युनिटी बॉक्स आणि VIP खेळाडू बसण्यासाठी या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत। आपल्या कॅपॅसिटी 25 ते 30 हजार लोकांची कॅपॅसिटी आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पाऊस किती जरी आला तर ते पाऊस अर्ध्या तासामध्ये पावसाचं पाणी निचरा होण्याच्या दृष्टीने या ग्राउंडमध्ये सर्व सिस्टीम केलेली आहे। ड्रेनेज सिस्टीम ग्राउंडच्या बाहेरनं चारी बाजूने करण्यात आलेले आहे आणि तिचा पाणी एक ठिकाणी असं आउटलेट होऊन सिद्धेश्वर तलावाकडे इकडं बाहेर फेकण्यासाठीसुद्धा ते अवेलेबल केलेले आहे। तसेच सदरचा एक हिरवळ सतत हिरवळ राहण्यासाठी या ठिकाणी बॅलन्स टाकी 2 लाख लिटरचे बॅलन्स टाकी करण्यात आलेली आहे। जे सोलापूरचं ग्राउंड आहे ते मुंबई येथील वानखेडे स्टेडियम आहे त्यापेक्षा आपला मोठा आहे, कारण वानखेडे स्टेडियमला 65 ते 70 यार्डचे ही आहे बाउंड्री, आपल्याकडं 75 यार्डपर्यंतची बाउंड्री आपली या ठिकाणी बसू शकते।